फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण न्यू डिझाईन अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने थालपोश कशाप्रकारे करायचा, चमकी उलनचा ते पाहणार आहोत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने। हा व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडला तर लाईक करा, आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुमच्यापर्यंत माझे असेच नवनवीन डिझाईनचे व्हिडिओ पोहोचत राहतील। सध्या लग्न सराई सुरुवात आहे, त्यामुळे तुम्हाला हे खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहून घरी बसल्या बसल्या करू शकता। चला तर मग पाहूया यासाठी लागणारे साहित्य। हे पा, हा थालपोश इथे मला कमेंट साधी होती की ताई लूम फ्लॉवर थालपोश करून दाखवा, त्यासाठी इथे मी लूम फ्लॉवर म्हणजे साच्यावरच्या फुलाचा थालपोश करून दाखवणार आहे। त्यासाठी साचा घेतलेला आहे, आपली सुई साधी आणि 9 नंबर क्रोशा कात्री आणि ते 3 कलर घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कलर वापरून हा थालपोश नक्की ट्राय करा, खूप छान दिसतो आणि करायला पण सोपा आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला इथे फूल तयार करून घ्यायचं आहे साच्यावरचं। कुठल्याही एका काडीमध्ये इथे धागा बांधून घ्यायचा आहे। हिरवा कलर घेतलेला आहे मी बाहेरच्या राऊंडसाठी मोठ्या, आणि काडीवर धागा बांधल्यानंतर समोर रॅप करायचं आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला आता अशा प्रकारे क्रॉस घेत जायचं आहे। पुढच्या काडीमध्ये धागा टाकत जायचा आहे, त्या काडीला धागा हे पा अशा प्रकारे वेडा घेऊन म्हणजे अडकतो आणि पुढच्या काडीवर अडकवायचा आहे। असे आपल्याला टोटल 3 राऊंड करून घ्यायचे आहेत फुलाला हिरव्या कलरनी। हा 1 राऊंड झाला इथे कम्प्लीट, तर अशा प्रकारे आणखी 2 राऊंड आपल्याला करून घ्यायचे आहेत। हे पा, एकदा क्रॉस येतं आणि आता एकदा सरळ येतं, एकदा क्रॉस एकदा स्ट्रेट, अशा प्रकारे धागा गुंडाळत जायचा आहे। जर हे लक्षात येत नसेल तर तुमच्या लक्षात येईल की खाली धागे पाहायचं, एक धागा असेल तर दुसरा धागा अडकवण्यासाठी त्याला रॅप करायचं। अशा प्रकारे खूप सहज आणि सोप्या पद्धतीने हे फ्लॉवर तयार करता येतं आणि दिसायला पण खूप छान दिसतंय। हे 2 राऊंड इथे कम्प्लीट झालेले आहेत, 3रा राऊंड मी अशा प्रकारेच इथे कम्प्लीट करून घेते। 3 राऊंड कम्प्लीट झालेले आहेत इथे आपले, आणि आता हा धागा इथे साच्याच्या मध्यभागी आल्यानंतर कट करून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला आता मधलं जो छोटं फूल आहे, मधल्या जे लहान काड्या आहेत त्याच्यावर फूल तयार करायचे, त्यासाठी ते धागा जोडून घ्यायचा आहे आणि मधल्या काड्यावर लाल कलरचा आपण लाल कलरचं छोटं फूल तयार करत आहोत। इथे पण त्याच पद्धतीने आपल्याला एकदा क्रॉस एकदा स्ट्रेट अशा प्रकारे ज्याप्रमाणे बाहेर राऊंड आपण रॅप केले त्याचप्रमाणे मध्ये पण रॅप करायचे आहेत, परंतु मध्ये मी इथे 2 राऊंड करणार आहे, बाहेरचे 3 राऊंड घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची जाडी करू शकता, तुम्हाला जेवढं जाड पाहिजे तेवढं फूल हे तेवढे तुम्ही राऊंड जास्त करून घ्या। हे 1 राऊंड तयार झालेलं आहे पहा, हा अशा प्रकारेच आणखीन 1 राऊंड इथे मी कम्प्लीट करून घेणार आहे। हे आपले 2 राऊंड इथे कम्प्लीट झालेले आहेत। आता आपल्याला थोडा जास्तीचा धागा कट करून घ्यायचा आहे, आणि या धाग्यामध्ये आपल्याला आपण जे धागा गुंडाळलेला साचा आहे तो उलटा करून ठेवायचा आणि या धाग्यामध्ये आपल्याला निडल्स म्हणजे सुई आपल्याला घालून घ्यायची आहे या धाग्यामध्ये। अशा प्रकारे सुई तर घातलेली आहे। आता ह्या सुईच्या साहाय्याने आपल्याला हे फूल पॅक करायचं आहे, जेणेकरून साच्याच्या बाहेर काढल्यानंतर ते निघू नये किंवा निसटू नये यासाठी। तर सर्वात अगोदर आता मध्यभागी धागा घालायचा आहे आपल्याला, सुई घालून घ्यायची आहे। आता एकदा एक काडीच्या पुढून सुई काढायची आणि मधून बाहेर काढायची, दरवेळी आपल्याला प्रत्येक काडीच्या पुढून घेतल्यानंतर मध्यभागून सुई खाली घ्यायची आहे हे लक्षात ठेवायचं, म्हणजे आपलं फूल सर्व पॅक होणार आहे, ते कुठेही निसटणार नाही। प्रत्येक वेळी मधल्या काडीच्या मधून सुई काढायची आणि मध्यभागून खाली घालायची, अशा प्रकारे हे फूल पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे। असे आपल्याला टोटल 7 फुलं लागणार आहेत थालपोश करण्यासाठी। तर हे 7ही फुलं अशा प्रकारे आपल्याला धागे रॅप करून सुईच्या साहाय्याने स्टिच करून घ्यायचं आहे। हे इथे मी स्टिच करून घेतलेलं आहे, बा सुई खालच्या बाजूला आलेली आहे। आता हे अगोदर आपल्याला फूल साचेच्या बाहेर काढून घ्यायचं आहे, काढून घेतलेलं आहे, तर सुई पण काढून घ्यायची आहे।
आणि हा उरलेला धागा आणि जो आपण सुरुवातीला धागा बांधला होता पहिल्या काडीवर तो धागा घेऊन इथे गाठ टाकायची आहे आणि उरलेला धागा कट करून घ्यायचा आहे। हे आपलं फूल तयार झालेलं आहे। ह्याला आता पुढे आणखी विणायचं आहे जेणेकरून हे पुढे आणखी मोठं होईल फूल। त्यासाठी तर कुठल्या आता सुरुवातीला आपण तीन वेळे घेतले होते त्यामुळे तीन धाग्याची एक पाकळी तयार होते। तर तीन धाग्याच्या एका पाकळीमध्ये कुठल्याही एका इथे धागा बांधून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला तीन साकळ्याचा एक खांब करून घ्यायचा आहे। पुढे स्वीवर वेढा घेऊन दोन डबल क्रोशा करून घ्यायच्यात म्हणजे एका पाकळीवर तीन डबल क्रोशा। इथे पुढे साखळी आणि पुढच्या परत तीन धागे पकडून साखळी पुढचे तीन धागे पकडून तीन डबल क्रोशा। अशा प्रकारे तीन डबल क्रोशा एक साखळी तीन डबल क्रोशा एक साखळी प्रत्येक पाकळीमध्ये तीन डबल क्रोशा आणि त्याच्यानंतर एक साखळी हे आपल्याला गोल राऊंडमध्ये फूल गोल तयार करून घ्यायचे आहे। हे आपलं फूल तयार झालेलं आहे। पुन्हा इथे एक साखळी घ्यायची आहे आणि आपण जो तीन साखळ्याचा खांब घेतला तिसऱ्या साखळीमध्ये याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। आणखीन एक राऊंड घ्यायचा आहे सेम याच पद्धतीने। तर पुढच्या खांबाच्या तीन डबल क्रोशा होता त्याच्या मध्यभागी येऊन तीन साखळ्याचा एक खांब केलेला आहे आणि त्याच्या पुढे म्हणजे लगट आपल्याला खांबाच्या मध्ये पाच डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत सिंगल सिंगल प्रत्येकामध्ये। आणि हा दुसरा गॅप आल्यानंतर एक साखळीच्या गॅपमध्ये इथे आता आपल्याला तीन खांब घ्यायचे आहेत। आता याला आपल्याला षटकोनी आकार द्यायचा आहे। पुन्हा आणखी पाच डबल क्रोशा सिंगल प्रत्येक खांबामध्ये घ्यायचे आहेत पाच। मग एक साखळीचा गॅप येईल त्याच्यामध्ये तीन असं सहा वेळा येणार आहे आपलं तीन खांबाचे राऊंड म्हणजे षटकोन तयार होईल आपला एक। आणि हा षटकोन आपण नंतर थालपुसला कशा प्रकारे जोडायचा ते पण पाहणार आहोत। पाच परत तीन डबल क्रोशा पाच परत तीन डबल क्रोशा असं तीन डबल क्रोशा जे खांब आलेले आहेत ते तीन वेळा येणार आहेत। पुन्हा तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच एक साखळी घेऊन परत धागा इथे कट करून घ्यायचा आहे। आता अशा प्रकारचे आपल्याला टोटल सात फुलं लागणार आहेत थालपुष तयार करण्यासाठी। हे दोन एक मध्यभागी साईडने सहा अशा प्रकारे हे सात फुलं मी इथे तयार करून घेतलेले आहेत दोन फ्लावर तोरणचे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुमच्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील मुलांच्या विणकामामध्ये। हे सात फुलं तयार झालेली आहेत आपली। तर आता आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत जे मी शेवटचं फूल केलं होतं ते धागा तोडलाच नाही तरी ते आपल्याला आता मी म्हटल्याप्रमाणे ते षटकोन केलेलं आहे पण तेवढा लक्षात येत नाही आहे। तर आता आपण जिथे तीन डबल क्रोशा घेतलेत हा खाल्ल्या फुलावर तर तीन डबल क्रोशा आहेत मग आपण जे पुढचं फूल जोडत आहोत ते पण तीन डबल क्रोशा पकडायचे आहेत सोबत आणि त्याच्यावर आपल्याला हे स्लिप स्टिचने जोडायचं आहे। हे बघा पाच खांबाला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे जिथे तीन डबल क्रोशा आहेत तो एक कोपरा आणि पुढचे दोन खांब हे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फुलं जोडून घ्यायचे एकमेकाला। तर आता हे पुढे आपल्याला पुढचं फूल जोडायचं आहे साईडचं फूल येणार आहे आता पुढचं जे आहे ते मधातलं फूल येणार आहे। आता ह्याच्या पुढे आपल्याला साईडला फूल जोडायचं आहे त्यासाठी इथे दोन तीन तीन खांब स्लिप स्टिच करत आलेले आहे पुढे आणि हा दुसरा फूल इथे साईडला आपल्याला जोडून घ्यायचं आहे। ते
इथे पण आपल्याला 5 खांब एकमेकाला स्लिप स्टिच करायचे आहेत, म्हणजे फूल जोडलं जाईल. साईडचं पण आणि मधलं पण फूल अशा प्रकारे आपल्याला जोडत जायचे आहे. तर ते साईडचे आता राहिलेले 4 फुलं इथे मी पूर्ण कंप्लीट करून घेते, जोडून घेते. एक साखळी टाकून इथे धागा कट करायचा आहे आणि परत पुढे दोन मधले फुलं जोडण्यासाठी धागा जोडून घ्यायचा आहे. एका वेळी धागा जोडल्यानंतर दोनच फुलं जोडली जातात. अशा प्रकारे इथे मी सर्व फुलं जोडून घेतलेली आहेत. याला तर आपल्याला साईडने साखळे आणि गोंडे तयार करायचे. तर साखळे ह्या मी षटकोनी आकारामध्ये तयार करणार आहे आणि त्याला गोंडे पण तयार करणार आहे. हे पहा, षटकोनी आकारामध्ये घेतलेले साखळे. दोन फुलामध्ये फुलाच्या अंतरामध्ये मध्यभागी जेवढ्या साखळ्या बसतील तेवढ्या टाकलेल्या, तर 20 साखळ्या बसलेले दोन फुलाच्या मध्ये. तर 20-20 साखळ्या टाकून प्रत्येक फुलाच्या मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा 20-20 साखळ्या टाकून जोडलेला आहे. आणि त्याला पुढे इथे 20 साखळ्या टाकून जोडलेले आहेत साखळ्या. आणि पुढे गोंडे तयार केलेले आहेत. बोटावरचे लांब गोंडे तयार केले तिथे मी 10 वेळा धागा रॅप करून. मधून कट करून घ्यायचे आणि साखळीवर इथे आपल्याला अशा प्रकारे इथे टाकून घेऊन बांधायचे आहेत. आणि याची लेवल करून घ्यायची गोंड्याची परत. परत त्याला मी एक लाल कलरने राऊंड घेतलेला आहे. गोल राऊंड मध्ये कुठल्या एका फुलाला धागा जोडून घेतलेला आहे आणि प्रत्येक खांबावर डबल क्रोशा करत गेलेली आहे. हे पाहते मध्यभागी आल्यानंतर दोन्ही फुलाचे खांब पकडून इथे टाकायचा आहे आणि प्रत्येक खांबावर इथे डबल क्रोशा करायचा आहे. हा जो लाल धागा आहे तो माझा खूप मोठा आहे, त्यामुळे एकच खांब बसलेला आहे. तुमचा जर धागा लहान असेल तर तुम्ही 1-2 सिंगल तिसऱ्या डबल अशा प्रकारे टाकून हे पूर्ण गोल राऊंडमध्ये विणू शकता. वेगळी आणि आकर्षक अशी न्यू डिझाईन मी तयार केलेली आहे थालपोश. मला कमेंट्स आल्या होत्या की ताई लूम फ्लावर थालपोश करून दाखवा म्हणून, तर त्यासाठी केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. अशा प्रकारे एक साखळी टाकून धागा कट करून घ्यायचं. हा आपला लूम फ्लावर तोरण सॉरी लूम फ्लावर थालपुष तयार झालेला आहे. खूप छान डिझाईन झालेली आहे, सुंदर आकर्षक अशी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, कारण करायला सोपा आहे आणि दिसायला पण आकर्षक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. अशाच प्रकारचे न्यू न्यू उलनचे विणकाम
रुखवतासाठी असो, आता गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी असो, तुम्हाला विणायला खूप सोपे आणि सहज पाहायला मिळणार आहे. तेव्हा तुम्ही नक्की सर्च करा यूट्यूब चॅनलला सरोजा क्रिएशन असे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.